महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1880 पुणे ते रायगड पायी चालत जाऊन रायगड किल्ल्यावर पालापाचोळ्यात हरवलेली शिवरायांची समाधी शोधून काढली. त्यानंतर महात्मा फुले यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. या सर्वांची कागदपत्र देखील उपलब्ध असल्याचा दाखला अजित पवारांनी नाशिकमधील फुले स्मारक लोकार्पणाच्या कार्यक्रमात दिलेला आहे. तसंच शिक्षण आणि समाज उन्नतीसाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी त्यांना भारतरत्न मिळावा अशी जनभावना आहे. यासाठी आपलं सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल असं देखील अजित पवारांनी म्हटलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1980 पुण्यातून चालत रायगडवर ते ज्यावेळेस गेले तिथे झाडाझुडपात हरवलेली पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी त्यांनी मोठ्या कष्टाने शोधली आणि समाधी परिसराचं त्यांनी साफसफाई केली 1880 आणि छत्रपती शिवरायांच्या समाधीची पूजा करून त्यांनी समाधीवर फुले वाहिली. त्यानंतर महात्मा फुल्यांनी पुण्याच्या सारसबागेच्या जवळ हिराबागेत देखील शिवसमाधीविषयी सभेचं आयोजन केलं आणि या सभेमध्ये शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार हा महात्मा फुल्यांनी सर्वात पहिल्यांदा मांडला आणि त्याला सर्वानुमते त्यावेळेस पाठिंबा देण्यात आला. स्त्री शिक्षणाचं साठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न मिळावं ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे आणि या जनभावनेचा आवाज देण्याचं काम आम्ही अनेक वेळा केलेलं आहे आणि याकरता केंद्राकडे देखील मुख्यमंत्री आम्ही सगळेजण पाठपुरावा करणार आहोत.